नमस्कार, सुप्रभात. मी रुशाल यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर. लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधणार. मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही. निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. विधानसभेसाठी ठाकरे गडाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी. सूत्रांची माहिती. तर मुंबईमध्ये शिवसेना मोठा भाऊ असेल. पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट. नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा. रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी. सूत्रांची माहिती. शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा. घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छुक. कोल्हापुरात समर्जित घाटगे यांनी खासदार शाहू महाराजांची भेट घेतली. तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर खाडगेंकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू. मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती. पाप किती केलेत ते बघा, मग आरोप करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या. विरोधक समाजामध्ये अराजक तयार करतात. मवियाच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. यापुढे माहिती राहणार नाही आणि यावर भाष्य करणं देखील योग्य नाही. रत्नागिरी खेडमधील कार्यकर्ता मेळाव्यात योगेश कदम यांचं वक्तव्य. परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा. राज्यामधल्या महिला अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची सरकारकडे मागणी. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. दुपारी 2 वाजता सिल्लोड तर संध्याकाळी 6 वाजता संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. मराठवाडास्तरीय शिक्षक संवाद मेळाव्यासाठी दुपारी 12 वाजता परभणीमध्ये दाखल होणार. कोल्हापूरमध्ये आज समर्जित घाडगे आणि सतेज पाटील यांची भेट होण्याची शक्यता. समर्जित घाडगे यांनी भाजपला सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय हालचालींना वेग. 27, 28 आणि 29 ऑगस्टला मवियाच्या बैठकात जागा अटपावर चर्चा होणार. मवियाचं जागा अटप लवकरच जाहीर केलं जाणार. सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंसह सर्व मतदारसंघांविरोधात उमेदवार देणार. मनसे विधानसभेला 200 ते 225 जागांच्या आसपास निवडणूक लढवणार. राज ठाकरेंची घोषणा. गुलाबी रंगावर बोलणार नाही. त्यांचा आकडा 10 पुढे जात नाही. रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका. तर शिंदे गटाचे 25 ते 30 आसपास जागा येतील असा अंदाज व्यक्त. आतापर्यंत 708 उमेदवार अर्ज दाखल झालेत. अनेकांच्या मुदतवाढीच्या विनंतीचा विचार करू. पश्चिम महाराष्ट्रामधून सर्वाधिक तर मुंबईतून कमी अर्ज. मनोज सरांग यांची माहिती. नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची शक्यता. अनिल देशमुखांना रिंगणामध्ये उतरवण्यासाठी पवार गट आग्रही. तर देशमुख नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्यास तयार नसल्याची माहिती. हर्षवर्धन पाटील चांगले नेते आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये भाजपचा अंतर्गत वाद सभाट्यावर. पक्षातूनच विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना विरोध. भाजप प्रदेश सचिव अरुण मुंडे आणि ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड यांच्याकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांनी घेतली शरद पवारांची भेट. अनिल सावंत पंढरपूरच्या मंगळवेढामधून निवडणूक लढवण्याची शक्यता. ही राजकीय भेट नसल्याची सावंतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये जातीयवाद आणि फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली. जातीचं विष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पसरलं. राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका. लोकांना फुकट पैसे नकोत, हाताला काम द्या. तसेही वाटले जाणारे पैसे हे करदात्यांचे. दरमहा पैसे वाटायला सरकारकडे पैसे आहेत का? अशा योजनांमुळे मतदान होणार नाही. राज ठाकरेंकडून लाडकी बहिणी योजनेवर टीका. यवतमाळमध्ये लाडकी बहिणी योजना कार्यक्रमात शिंदेच्या भाषणादरम्यान महिलेचा गोंधळ. पतीला मारहाण झाल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याचा महिलेचा आरोप. स्थानिक निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर. 15 ऑक्टोबरला होणार सुनावणी. विधानसभेपूर्वी स्थानिक निवडणुका होण्याची शक्यता मावळली. बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराटे यांचं निधन. पालकमंत्री हसन मुश्रीफांचे कट्टर समर्थक अशी गणपतराव फराटे यांची ओळख होती. भाजपची दूधोंडी भूमिका. बंगालमध्ये भाजपनं राजकारण केलं. आरोपींवर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी. मात्र भाजपला राजकारण करायचंय. विजय वडेट्टीवारांची टीका. भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. भगीरथ पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालकेंचे पुत्र. शरद पवार गटाकडून विधानसभा लढण्याची शक्यता. मी स्त्रियांविरोधातील अत्याचार खपवून घेणार नाही. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार नाही. पुण्यामधल्या निषेध आंदोलनाच्या वेळेला शरद पवार यांच्याकडून शपथेचं वाचन.
सरकार अतिशय असंवेदनशील, आरोपींना वर्दीची भीती राहिली नाही। 2 महिन्यामध्ये सरकारनं कुणाला फाशी दिली असेल तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू। सुप्रिया सुळेंची निषेध आंदोलनातून सरकारवर टीका। घटनाबाह्य सरकार नराधमांच्या पापावर पांघरून घालतंय। संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही। बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारवर हल्लाबोल। मुंबईतल्या 3 रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी कामांमुळे रेल्वेचा मेगा ब्लॉक। महाराष्ट्रामधील 3 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। पुणे सातारा रायगडला रेड अलर्ट, तर नाशिक जळगाव पालघर ठाणे रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। गायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56% नाथसागर जलाशयामध्ये नाशिक विभागामधून पाण्याची वेगाने आवक सुरू। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा 1 स्वयंचलित दरवाजा उखडला। 7 नंबरच्या स्वयंचलित दरवाजामधून 14,000 क्युसेकनं भोगावती नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। मुंबईला पाणीपुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर। सांगतपुरी गावातील नदीला पूर आल्यानं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं। घरातील साहित्यासह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या अंजना नदीला पूर। सोयगाव तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस। शेती पिकांचं अंधरात नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्याला फटका। सोयगाव तालुक्यामधल्या मुरडेश्वर परिसरातील नदीला पूर आल्यानं सत्तारांचा ताफा वेगळ्या मार्गानं वळवला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। पावसामुळे आगळगाव परिसराच्या चांदणी नदी पुलावर पाणी। पुलाची उंची कमी असल्यानं मांडेगाव देवळाली आरसोली गावांचा संपर्क तुटला। पुण्याच्या खडकवासला धरणामधून 23,122 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुठा नदी पात्रामध्ये पाणी साचायला सुरुवात। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या जिंतूरमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे नदी नाल्यांना पूर। 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। नाशिकमध्ये गोदावरीला तुटोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरण 85% भरलं। प्रशासनाकडून नदीकाठच्या गाव नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस। धुसाळामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी साचलं। धुळ्यामधल्या विंचूर गावाजवळील संगमेश्वर मंदिर पाण्याखाली। मागील 2 दिवसांपासून विंचूर परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे बोरी नदीला पूर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात। उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2025 होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल। नागरी सेवा पूर्वपरीक्षा 25 मे रोजी, तर अभियांत्रिकी सेवा परीक्षा होणार 9 फेब्रुवारीला। बीएमसीमध्ये विविध प्रशासकीय कारणांमुळे अभियांत्रिकी संवर्गाची 1,800 पद रिक्त। जागा न भरल्यास आंदोलन करणार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा इशारा। कारमध्ये आता मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक। केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 नवीन कायद्याची अंमलबजावणी करणार। मुंबईतील कामा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांना फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी। रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाचा निर्णय। 5 वर्षांमध्ये मुंबई पालिकेनं 2,360 कोटींची मुदत ठेव मोडली। माहिती अधिकारामधून ही बाब उघडकीस। तर बेस्टला अधिदान देण्यासाठी पालिकेनं 6 वेळा मुदत ठेव मोडली। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवडा। सुरक्षेसाठी उपाययोजना। पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मुंबई महापालिकेला आदेश। कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतनाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता। 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या इशाऱ्यावर लगेच शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची सूत्रांची माहिती। विद्यार्थ्यांची शाळा सुटली, शिक्षण धोरणाची पाठी फुटली। उच्च शिक्षणाच्या बरोबरीत शैक्षणिक प्रवाहाचे उगमस्थान असलेल्या शाळेपासून देशभरातील 7,80,000 विद्यार्थी वंचित असल्याची शासन नोंद। पुण्यामधल्या सासवड परिसरामध्ये साग आणि खैर झाडांची तस्करी। स्थानिकांनी पकडलेल्या तस्करी करणाऱ्या गाड्या वन विभागाच्या ताब्यात। पुणे शहरासह जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट। शहरासह जिल्ह्यामध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता, तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये देखील पावसाची हजेरी। पुणेकरांकडून सर्रासपणे शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली। ऑगस्ट महिन्यामध्ये केवळ 22 दिवसांमध्ये विशिष्ट पुणेकरांकडून 1,000 हून अधिक वाहनांवर कारवाई करत 86 लाख रुपयांचा दंड वसूल। खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। डेक्कन नदीपात्रामधील भिडे पूल पाण्याखाली। पुलावरील वाहतूक बंद। दुकानांमध्ये पाणी शिरलं।
मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहनांना बंदी. कात्रज जिदेहू रोड बायपास मार्गावर अवजड वाहतूक निर्बंध घालण्याचा पोलिसांचा निर्णय. सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये निर्बंध असणार. महिलांकडून थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बंद असलेली बँक खाती तत्काळ सुरू करा. पिंपरी चिंचवड पालिकेच्या बँकांना सूचना. लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून पालिकेचा निर्णय. अमरावतीमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात क्रांती ग्रुपचं गांधीगिरी आंदोलन. खड्ड्याची पूजा करत प्रशासनाचा निषेध व्यक्त. नेपाळ बस दुर्घटनेमधील 28 जणांवर शोकाकुल वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रात्री 12 वाजता अंत्यसंस्कार. जळगावच्या वरणगाव तळवेल या परिसरातील भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू. सोना आणि चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याचे दर 73,000 तर चांदीचे दर 87,000. दिवाळीमध्ये आणखी भाववाढ होण्याची शक्यता. 2026 देशामधून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल. नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची करण्याची वेळ. छत्तीसगडमधील बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांचं विधान. सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानामधून पृथ्वीवर येणार. नासाची घोषणा. चांद्रयान 4 2027 प्रक्षेपित होईल. चंद्रावरून माती आणि खडकाचे नमुने आणणार. भारतीय अंतराळ स्थानकावर काम 2028 सुरू होईल. इस्रो प्रमुखांची माहिती. अंतराळ क्षेत्रामध्ये भारताची मोठी झेप. पुन्हा वापरता येणार पहिला हायब्रिड रॉकेट लाँच. चेन्नईमधून मोबाईल प्रक्षेपणाच्या मदतीनं पुन्हा वापरता येण्याजोगं हायब्रिड रॉकेट प्रक्षेपित. ठाकरेगडाचे माजी आमदार बदामराव पंडित जरांगेंच्या भेटीला. बदामराव पंडित बीडच्या गेवराईमधून विधानसभेसाठी इच्छुक. नाशिक जिल्ह्यामधल्या मोर पिंपळगावच्या बोरीची वाडीमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिला 5 दिवसांपासून बेपत्ता होती. धाराशिवच्या बोंबमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 5 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप. प्रकृती बिघडल्यानं मुलीवर उपचार सुरू. तापी नदीपात्रामधून गुजरात राज्यामध्ये होणाऱ्या वाळू उपसाच्या विरोधात आमशा पाडवी आक्रमक. आमशा पाडवी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा आगाराला महिनाभराने 65 लाखांचा नफा. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यानं बसमधील गर्दी वाढली. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था. महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा. शरद पवार गटाकडून रास्ता रोको आंदोलन. नंदुरबारमध्ये बदलापूर घटनेप्रकरणी ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा द्या ठाकरेगडाची मागणी. भिवंडीमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय भवन उभारण्यासाठी 23 कोटींचा निधी मंजूर. आमदार महेश चौघुले यांच्या प्रयत्नांना यश. विजयकुमार गावित यांच्याकडून नंदुरबार शहरामधील विकास कामांचा आढावा. शहरातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, भूमिगत गटारं, रस्ते, वीज यासारख्या महत्वाच्या विषयांसाठी आढावा बैठक. नंदुरबारमध्ये महाडीबीटी पोर्टल चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. फवारणी यंत्र अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये महाविकास आघाडी आक्रमक. टेंभुर्णीमध्ये काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त. भांडेवाडी डम्पिंग यार्डवरचा कचऱ्याचा ताण कमी करण्यासाठी नागपूर पालिकेकडून उपाययोजना. पालिका आता आत्मनिर्भर वॉर्ड संकल्पना राबवणार. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधल्या कोंडमाळ गावामध्ये खैर लाकडाचा अवैध साठा जप्त. मोहन होळकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. बुलडाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर. नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद. शिवसेनेच्या युवा सेनेकडून सांताक्रूजमध्ये दहीहंडी सरावाचं आयोजन. राहुल कनाल यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. आशिष शेलार आणि खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाला उपस्थित. आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं दहीहंडी उत्सवाचं आयोजन. मुंबईतील माघाटा आणि परिसरामध्ये दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू. वाशीमधील आडोळीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण व्यक्तीच्या आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ, कारवाईची मागणी. नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना. मद्यधुंद कार चालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या 3 गाड्यांना उडवलं. कारचालक हे समाज कल्याण विभागाचे अधीक्षक. जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट. घटनेमध्ये 22 कामगार जखमी. सुदैवानं जीवितहानी नाही. जालना शहरासह औद्योगिक वसाहतीमध्ये काही वेळ गोंधळ. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मवियाचा निषेध मोर्चा. तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निषेध आंदोलन. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. नांदेडमध्ये महाविकास आघाडीचा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. काळ्या पट्ट्या बांधून सरकारच्या विरोधात रोष. महायुती सरकार दडपशाहीचं राजकारण करत असल्याचा आरोप. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये भाजपचं जाणीव जागर आंदोलन. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. परभणीमध्ये बदलापूर आणि कोलकाता घटनेच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन. अत्याचाराच्या घटनेचं महाविकास आघाडीकडून राजकारण करण्यात येत असल्याचा भाजपचा आरोप.
भारताकडून युक्रेनला वैद्यकीय मदत, पंतप्रधान मोदींकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना वैद्यकीय मदत सुपूर्द. जम्मू काश्मीर निवडणुकीची चुरस वाढली. पीडीपीच्या सुप्रिमो मेहबूबा मुफ्तींकडून जाहीरनामा प्रसिद्ध. 200 युनिटपर्यंत मोफत वीज, वृद्धांचं निवृत्ती वेतन दुप्पट करण्याचं आश्वासन. एमबीबीएस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी पोर्टल सुरू. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते पोर्टलचा शुभारंभ. पोर्टलमध्ये देशातील नोंदणीकृत डॉक्टरांसह डायनामिक डेटाबेसचा समावेश. वायनाड भूस्खलन हे निसर्गानं मानवी लोभावर घेतलेल्या सुडाचं उदाहरण. नुकसान भरपाईमधून ईएमआय कापणारे असंवेदनशील. केरळ उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती.